माझ्यासाठी माझ्या नवऱ्यापासून डिवोर्स घेण्याचा निर्णय एवढा सोपा नव्हता. आय नो माराच्या आयुष्यावर याचा खूप रॉंग इम्पॅक्ट पडू शकतो, पण माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं. असंही माझ्या आणि माझ्या हजबंडच्या सतत भांडणामुळे तिच्या मनावर परिणाम होतच होता. मी समजू शकतो तुम्ही कुठल्या परिस्थितीतून गेला आहात. नातं तुटणं खूप वाईट असतं. ते कायदेशीर कारवाई, कोर्ट कचऱ्या, कोर्टाचे हेलपाटे, खूप त्रास सहन करावा लागला असेल ना तुम्हाला. नाही, ह्या गोष्टीचा मला त्रास वाटत नाही, पण मेंटली जो त्रास होतो ना ते मी एक्सप्लेन करू शकत नाही तुम्हाला. तुमच्या नवऱ्याने मायराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले असतील ना. हो, पण मी कोर्टात प्रूफ केलंय की मायराला माझी जास्त गरज आहे आणि मी तिला छान ठेवू शकते. तिला पप्पापेक्षा माझी जास्त गरज आहे. काय झालं, तुम्ही हसताय का? नाही, मी मायराला म्हणते की तिला पप्पापेक्षा माझी जास्त गरज आहे. बट आय नो ती पप्पाला पण खूप मिस करते. पप्पा, आपण निवेदनाला आईस्क्रीम खायचं. हो मायरा, काय आहे हे? पूर्ण एपिसोड पहा झी फाय फाय. आईस्क्रीम खायला जायचं. हो. काय बघतो, काय बघतो? बाई कधी बघितली नाही का? बाईकडे वाईट नजरेने बघायची हिंमत कशी होते रे तुमची? अरे स्त्रियांचा सन्मान करा, त्यांचा आदर करा. अहो साहेब, मी काहीच नाही केलं, मी माझं काम करत होतो. काम तुझं हे असं काम आहे स्त्रियांकडे वाईट नजरेने बघायचं? मॅनेजर कुठे आहे तुझा, बोलव त्याला. साहेब. सर, सॉरी सर, याच्या वतीने मी माफी मागतो सर. सॉरी सॉरी मला नाही, यांना बोला. आणि तुम्ही नाही, याला बोलायला सांगा. सॉरी मॅडम. आता सोडते, पण परत असं करू नका. हो मॅडम. एक समजू सर. सॉरी, मी हे असं वागायला नव्हतं पाहिजे, पण काय करू, स्त्रियांकडे कोणी वाईट नजरेने बघितलं की माझी तळपायच्या मस्तका जाते, अशी सन्मान ठेवून द्यावीशी वाटतं ना त्यांना. कारण मी स्त्रियांकडे वाईट नजरेने बघत नाही ना, माझा कधीच तोल जात नाही. रोज कितीतरी बायका येतात माझ्या क्लिनिकमध्ये, पण माझा कधीच तोल जात नाही, मी कधीच त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत नाही. हा माणूस तुमच्याकडे असा बघत होता ना असं वाटत होतं मला. इट्स ओके डॉक्टर, कूल डाऊन. अच्छा की आपने उसे सबक सिखाया, आता तो कधीच कुठल्या बाईकडे वाईट नजरेने बघणार नाही. ऍक्च्युली आज मेरे दिल में आपके लिए और भी रिस्पेक्ट बढ़ गया है डॉक्टर. तुमच्यासारखी माणसं ना खरंच वळायला हवी आहे, म्हणजे महिलांना रस्त्यावर फिरताना कधीच भीती वाटणार नाही. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. अहो मी काही ग्रेट वगैरे काम केलेलं नाहीये, उलट मायरासारख्या मुलींसाठी उद्याचा समाज सुरक्षित राहील ना यासाठी मी प्रयत्न करतोय. मायरा चल आपण आईस्क्रीम खायला जाऊया. अब्बिल तुम्ही जा, मी देते. नाही ते बरोबर नाही वाटत. मी देते, ही पार्टी माझ्याकडून होती. बरं ठीक आहे, चला. ये आम्ही आईस्क्रीम खायला जाणार. काय झालं? आय थिंक मी रूम मध्ये चाबी विसरले. शिट. एक काम करा, रिसेप्शनला फोन करा, त्यांच्याकडे दुसरी चावी असू शकते. हो. थ्री ए ला येऊ शकता का? हो. काय झालं? ऍक्च्युली गडबडीत मी दार बंद करून बाहेर पडले आणि चाबी आतमध्ये विसरले. तुमच्याकडे दुसरी चाबी असेल ना? सॉरी मॅडम,
डुप्लिकेट चावी नहीं है. What do you mean by दुसरी चावी नहीं है? तुम्ही तुमच्याकडे दुसरी चावी ठेवली पाहिजे. तुम्ही हे असं इररिस्पॉन्सिबल कसे वागू शकता? मॅडम मान्य आहे, चूक आमची आहे, पण आपण बेजबाबदारपणे वागलंय. हे बघा, मी हे मुद्दाम नाही केलंय. आम्ही काय मुद्दाम डुप्लिकेट चावी बनवली नाही असं नाहीये. कामाच्या गडबडीत राहून गेलं आमच्याकडून. बरं, जे झालं ते झालं, मला दुसरी रूम अवेलेबल करून द्या. सॉरी मॅडम, सर्व रूम फुल आहे. व्हॉट, तुमचं काय म्हणणं आहे की मी या कॉरिडोर मध्ये रात्र घालू? हे बघा, मला काहीच ऐकायचं नाही, मला दुसरी रूम अवेलेबल करून द्या. सॉरी मॅडम, खरंच रूम अवेलेबल नाही होऊ शकत. जर झाली असती ना तर मी नक्की सहकार्य केलं असतं. प्लीज समजून घ्या आपण. अहो, तुम्ही मला समजून घेत नाहीये. मी आता काय करू? लहान मुलगी आहे माझ्या बरोबर, तिला घेऊन कुठे जाऊ मी? एक्सक्यूज मी, मी मध्ये बोलू का? तुमची हरकत नसेल तर माझ्या रूम मध्ये राहू शकता. ठीक आहे मॅडम, मी रिसेप्शनला आहे, काय मदत लागली तर कळवा. काय ठरलं तुमचं? चल ना मम्मा, आज आपण पप्पा सोबत झोपणार. मी खूप हॅप्पी आहे. लाखात एक स्थळ आणलंय तुझ्या पुरीसाठी. कंदील घेऊन शोधला ना तरी सापडायचा ना, एवढा भारी पोरगा आणलाय तुझ्या पुरीसाठी. डिंपल आणि त्याला असं शेजारी शेजारी उभं केलं ना, तो अक्षी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभल बघ. वय का नाही बघ, माझ्या मंदीला सगळ्यांची काळजी, आणि तुम्ही आहे ना जवा तवा तिच्या नावाने खडे फोडत असता. कोण पोरगा आहे, काय करतो? स्वतःचा बिझनेस आहे त्याचा, लाखो रुपये कमवतो, घरात पैसे ठेवायला जागा नाही त्याच्या. मग एवढा पैसा ठेवतात कुठं? बँकेत ठेवतो. अरे बाबू, आपली पोरगी ना चांगली राजाच्या राणीगत राहील त्यांच्या घरात. असं जर असल तर चांगलंच आहे. डॉक्टरांचं अजून नाही नाही चाललंय, त्याच्या नादात हातात आलेलं चांगलं स्थळ बी जाय ना ग. पैशा पानाने मोठे म्हणल्यावर हुंडा बी तसंच घेतली ना. येऊ दे की हुंडा मागायला त्यांना. चांगलं चपलीने तोंड सुजवते का नाही बघ त्याचं. एकतर पुरी मिळण्यात लागणाला आणि ह्या मोडद्यासनी हुंडा पाहिजेत. होय, बसा की तिकडे बोंबलेत म्हणा आणि खरं पैशाचीच लगीन. अग आहे, काय बी काळजी करू नको, ते एक बी पैसा नाही घेणार. ह्यांनी ना त्या पोराला समजून सांगितलंय, अजिबात हुंडा नको म्हणाले ती. मग चांगलंच आहे की, मग तू सांग कधी बघायचा कार्यक्रम ठरवायचा. अरे तू म्हणालास तर आजच ठेव, पोरग तर एका पायावर तयार आहे. फकस्त ना, फकस्त एक छोटीशी खोट आहे बघ. त्या पोराच ना पहिलं लगीन झालेले, बाकी पोरग लय भारी आहे बघ. माझी पोरगी मला जड झाली नाही अशी दुसऱ्याच्या स्थळाला द्यायला वाईज विचार करायचा होता असलं स्थळ आणताना. हे बया, आता मी काय केलंय? आहे बघतीस का, हिथं एखाद्याच भलं करावं तर ते आमच्यावर उलटत. या वा ग वा, बरं चांगलं स्थळ आणलंयस ना. जाण्याची नाही मानाची तरी तुला लाज वाटायला पाहिजे होती हे असलं स्थळ आणताना. माझ्या पोरीला स्थळ शोधायला मी असमर्थ आहे. तुम्हाला तरस करून घ्यायची गरज नाही. एवढ्याच कामासाठी आला असताल ना तर निघा इथना. ए, तू नको सांगू मला कोणाच्या नादी लागायचं आणि कोणाच्या नाही ते. तू माझ्या लग्नाचं नाद सोड आधी. बाबू, बघतोयस का तुझ्या पुरीचं तोंड कसं लबा 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 हालतय ते. हे संस्कार दिले काय पुरीला? आत्ताच आवर नाही तर ना काही दिवसांनी तोंडात शियान घालेल ही तुझ्या. मला तर काय तिची लक्षणं खरी दिसत नाही. त्या डॉक्टरच्या बरोबर राहून काय बाई वाईट वंगाळ करायच्या आधी हिचं लगीन उरकून टाक. डिंपे, तुला सांगून ठेवते मी तुझ्या आत्या. हा, हे असलं काय करायचं नाही. हा पूतना निघते का नाही? चला लगेच पोरगे, चल येते का मी? निघा चल.
आणि तुमची पिशवी बी। एक खरं बोलू का, तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही चांगलं दिसत, तुम्ही नेहमी हसत राहा, मला खूप वाईट वाटत नाही तर। उघडला किती पैसे झाले? 200 रुपये झाले। ठीक आहे, थँक यू। चल मायरा, आज माझा शेवटचा दिवस आहे ट्रेनिंगचा, सो आपण आज संध्याकाळीच निघूया। मी लवकर येईन संध्याकाळी हॉटेलवर, सो मला चेंज करून जावं लागेल। हो नाही, मला कपडे चेंज करून जावं लागेल। हो ऍक्च्युली मी म्हणते की तुम्ही बाहेर थांबू शकता का, मी चेंज करते। सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं ते। यू कंटिन्यू मायरा, चेंज कर। नाही मला खेळायचंय। मायरा आवर लवकर। आय मीना सुपर सीना लेझी गर्ल डिंग डॉंग। आता फास्ट हा मायरा, काल आपण पप्पा आणि मुलीचा खेळ खेळलो, त्यात तुला मजा आली ना? हो खूप मजा आली। असं किती दिवस खोटा खोटा खेळ खेळणार? तुला खरा खरा पप्पा हवाय? हो। कसा पप्पा हवाय तुला? माझ्यासारखा पप्पा चालेल? मी तुला खूप खाऊ देईन, आईस्क्रीम देईन, तुझ्या सोबत खूप खेळेन, तुझ्यावर प्रेम पण खूप करेन। आणि मम्मावर? तिच्यावर पण प्रेम करणार? हो, तिच्यावर पण खूप प्रेम करणार। ये मला असाच पप्पा पाहिजे, सेम तुमच्यासारखा। मला तुम्ही खूप आवडतात। मला पण तू खूप आवडतेस। आता मम्माला सांगणार आहे। काय सांगणार मम्माला? मला हेच पप्पा पाहिजे, आजपासून माझे हेच पप्पा। त्या दिवशी पण दिव्या मॅडम चौकशीसाठी आले होते ना, तेव्हा बी डॉक्टरनं काय बी बोलत होती बघ। हो मी किती बी काय बी बोलले तर तुम्ही आहेत की पांघरून घालायला, आणि काय गरज आहे की त्याला पाठीची घालायची? एक नंबरचा आतल्या गाठीचा आहे तो कंपाऊंडर, दे त्याला इथं वाढत ना हाकलून। द्या द्या हाकलून द्या, म्हणजे उपाशी मरूत। हो तो यायच्या आधी आपण भिकच मागत होतो नाही का? लागलीच होती। काय होत आपल्याकडं? तुम्हाला डॉक्टरांच्या पैशातलं चांगलं चुंगलं खायला पाहिजे, पण डॉक्टर नकोत। ए मी त्याच्या पैशावर जगत नाही, मला नको त्याचा पैसा। आणि काय गं सारखं पैसा पैसा करते, तू काय उपकार नाही करत? तिथं राहतोय वाड्यात, आणि मी काय त्याला बोलवायला गेले नव्हते तिथं राहायला ये म्हणून। थांब त्याला आता आज आहे ना वाड्यातलं फायरच काढते। बा झालं तुझं ऐकालवा, आता दूर जास्त बोललीस ना तर जीवच देईन मी आता। जा की लगेच जा, नाहीतरी काय उपयोग आहे तुझा खायला कारण धरलेला भार? ठीक आहे, तुला आता माझी अडचण होत असेल ना तर आता मी जीवच देईल। मी मेल्यावर जर तुझ्या मनाला शांतता लाभत असेल ना तर आता जातून जीवच देतो। अरे जाऊ दे की, तो काय जीव बिव देत नाही, हजार वेळा जीव द्यायला जातो म्हणून गेलाय आणि परत आलाय, देवच मोठा आलाय जीव देणार। पप्पा आपण निवेदनाला आईस्क्रीम घ्यायचं। हो मायरा, काय आहे हे? ते अंकल आहेत, पप्पा नाही आहे, त्यांना अंकल बोलायचं। नाही मी पप्पाच म्हणणार। काय बघतो,
मायरा ब्रेकफास्ट करती है। थैंक्स। डिंपल बरं झालं आलीस, ते कपडे घेऊन जा तेवढे धुवायला। तुम्हाला कपड्यांचं पडलंय, इथं तुमच्यामुळे भांडण व्हायला लागलीय घरात। माझ्यामुळे काय होतंय? काय नाही झालं ते इचारा। आमच्या घरात सारखे भांडण होत आहेत, पर जीव द्यायची भाषा करायला लागले। कोण करतंय जीव द्यायची भाषा? आमचे पप्पा जीव द्यायला निघाले होते, तुम्ही लग्नाला नाही म्हणताय ना, म्हणून असं करायला निघाले होते ते। डिंपल काय झालं सविस्तर सांगशील का मला? डॉक्टर तुम्ही जेव्हा बाहेर गेले होते ना, तेव्हा आमची वंदी आत्या आली होती, लय कटकट घालत होती बघा, आणि तिनं माझ्यासाठी स्थळ पण आणलंय। चांगली गोष्ट आहे डिंपल, मध्ये स्थळ आणलंय तर लग्न करून टाक असं ना। पण माझ्या मम्मीनं बी सांगितलं आत्याला, आम्ही त्याच्यासाठी लय चांगलं पोरगा बघितलंय। अरे वा, आज मायराने नाश्ता पूर्ण फिनिश केला। व्हेरी गुड गर्ल, चल मी येते, बाय। शांताराम मम्मा मला वाड्यात सोड ना। नाही मायरा, आज नाही जायचंय वाड्यात आपल्याला। नाही मला जायचंय वाड्यावर, मला पप्पांना भेटायचंय। तुला नाही म्हटलं एकदा, शांत बस। आणि हे काय चाललं तुझं? तर डॉक्टरांना पप्पा बोलणं बंद कर। तू आज पासून त्यांना पप्पा बोलली ना, मला अजिबात चालणार नाही। ठीक आहे, नाही बोलत, पण मला इथे आवडत नाही, मला तिकडे वाड्यावर जायचंय। तुला नाही जायचं म्हटलं ना एकदा, समजत नाही? इथे शांताराम अंकल आहे, त्यांच्या सोबत थांब, ते खेळतील तुझ्या बरोबर। मायरा माझी गुडगुल आहे ना तू? बघ आपण काय इथे कायमची राहणार आहे का? नाही ना, तुला त्यांच्याशिवाय राहायची सवय करून घ्यावी लागेल बाळा। इथे शांताराम आहे, त्यांच्या सोबत खेळ। बाय, मी येते। शांताराम खेळायच्या बरोबर। हो मॅडम। आलो सर दीदी। काय खेळताय बेबी? मी आलो सर हे ठेवून, तू खेळ तोपर्यंत। जैन मॅडम, रूपाचे वडील आलेत, तुम्हाला भेटायचे। पाठवा। या इकडे बसून। बोला। माझ्या रूपाबद्दल काही कळलं का? अजून नाही, पण आमचे प्रयत्न सुरू आहे। आम्ही सगळीचकडे देवीसिंगचं स्केच लावलंय। मॅम, स्केच मध्ये काही गडबड तर नसेल ना, ज्यामुळे आपला देवीसिंग पर्यंत पोहोचता येत नाहीये? असं कसं बोलताय तुम्ही? ह्यांना समोर बसून हे आपण स्केच काढून घेतलं होतं। हा देवीसिंग नाहीये। व्हॉट? नाही, हा देवी सिंग नाहीये। अहो काका, असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला समोर बसून हे स्केच काढून घेतलंय आम्ही। पण ते एकदम हुबेहूब देवी सिंग सारखं होत, ते हे नाहीये। म्हणजे स्केच मध्ये छेडखानी झाली। हा देवी सिंग इथेच कुठेतरी आहे। काका तुम्ही काळजी करू नका, काहीही झालं ना तर हा देवी सिंग माझ्या हातून सुटणार नाहीये। कुठे निघालय तुम्ही? हिला वाड्यात घेऊन जाते की खेळायला? नाही नको, मॅडम रागवते। मला
तिचे करमत नाही. मॅडमनी मला सांगितलंय तुम्हाला कुठेही सोडायचं नाही. तिला नको कुठे घेऊन जाऊ, मॅडम तुलाही ओरडतील. बर ठीक आहे, तिला नाही घेऊन जात मी, पण तिच्या सोबत थोडा वेळ खेळते म्हणजे तिला चांगलं वाटत. ठीक आहे. थँक्यू डिंपल दीदी. थँक्यू तर राहू दे. पण मला एक सांग, त्या दिवशी तू ट्रेनिंगला गेली होती ना, त्या दिवशी तुम्ही लय मज्जा केली का ग? हो खूप मज्जा केली. अजून काय केलं? मम्मा सकाळी ट्रेनिंगला गेली ना, मी आणि डॉक्टर अंकल खूप खेळायचो. वय अजून? अजून काही नाही. काहीच नाही. मायरा, डॉक्टरांनी काय केलं का ग तिकडं? हो माझ्यासोबत ते खूप खेळले. अजून? अजून काहीच नाही. काहीच नाही. बर ठीक आहे, तू कर चित्रा, मी चित्र बघते. काय सांगणं झाली आहे तर आता मला कसं कळणार तिकडं नक्की काय घडलं होतं ज्याच्यामुळे दिव्या मॅडम आज मायराला घेऊन वाड्यात आल्या नाहीत. मॅडम माझे रुपये इथंच कुठेतरी. मॅडम तुम्ही शोधा तिला. हो काका, मी म्हणाले ना तुम्ही काळजी करू नका, आपण पुन्हा स्केच करून त्या देवी सिंगला शोधू. डॉक्टर तुम्ही कुठे बाहेर निघाला होता का? हो ऍक्च्युली एक काम होत. बरं मला हे सांगा, त्या देवी सिंगची अशी अनोखी गोष्ट तुमच्या लक्षात आहे का ज्या माणसाच्या पटकन लक्षात येईल? नाही. काय झालं म्हणजे या आधी पण स्केच काढलं होतं ना? हो, त्या स्केच मध्ये कोणीतरी छेडखानी केली. काय कसं शक्य आहे? म्हणजे आजोबांनी जसं चित्र काढायचं सांगितलं होतं तसंच त्या आर्टिस्टने हुबेहूब काढलंय. मॅडम या डॉक्टरनं दाढी लावली ना, हुबेहूब देवी सिंग दिसतील. नाव बदलून इथे राहतायत हेच देवी सिंग आहे. सही होऊ शकत. मला वाटलं तुम्ही ते म्हाताऱ्याच्या बोलणं तू विश्वास ठेवताय आणि मला बेडा ठोकताय की काय? तुम्ही जर खरंच देवी सिंग सारखे दिसले असता ना तर मी तुम्हाला खरंच अटक केली असती. पण काय ना, गुन्हेगार आणि कॉमन मॅन मध्ये आम्हाला लगेच डिफरंट समजतो. आणि तुम्ही तर देव माणूस आहात, तुम्हाला जर अटक केली ना तर गावातले लोक मलाच दोषी ठरवतील. अहो काय गंमत आहे बघा, त्या बाबांना माझ्यामध्ये देवी सिंग दिसला आणि मायरा माझ्यामध्ये स्वतःचा पप्पा शोधतीये. डॉक्टर तिचं बोलणं तुम्ही सिरियसली घेऊ नका. कधी कधी ती तिच्या पप्पाला खूप मिस करते म्हणून हे बोलून गेलीय. सॉरी. मी समजू शकतो. मी सुद्धा तुम्हाला हेच म्हणणार होतो, तिचं बोलणं फार सिरियसली घेऊ नका. ती लहान आहे आणि तिला रागवूही नका, नाहीतर तिच्या मनावर परिणाम होईल, ती तुमच्यापासून दूर राहू शकते. आय नो, मला याची कल्पना आहे म्हणूनच मी तिची खूप काळजी घेते. मी तुमची काळजी सुद्धा समजू शकतो. तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करा म्हणजे ती तुमच्या जवळ राहील. आणि काय झालं, तुम्ही अशा का बघताय माझ्याकडे? माझं काही चुकलंय का? नाही, तुम्ही बरोबर आहात. मी हे विचार करत होते की प्रत्येक पुरुष तुमच्यासारखे मॅच्युअर का नाहीत.
ते सुद्धा आपल्या मुलांबाबत असा विचार का करत नाही? कारण सगळे सारखे नसतात ना. हो, पण त्या वेगळेपणाची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. महाराजा पप्पा असा नव्हता आधी. तो सतत काय झालं, तुम्ही अशा एकदम शांत का झाल्या? तुम्ही माझ्याशी बिंदास मन मोकळेपणाने गप्पा मारू शकता, तुम्हाला बरं वाटेल. नाही, मला नाही आवडत माझे दुःख सांगत बसायला. शेअर केल्याने दुःख कमी वगैरे होतं यावर माझा विश्वास नाहीये. दुःख सांगत बसण्यापेक्षा तोच वेळ मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वापरते. या बाबा, या सावकाश बसा. मी पाणी घेऊन आलो तुम्हाला. नको. पोलिसांनी खूप त्रास तर नाही दिला तुम्हाला? नाही मॅडम, खूप चांगले त्यांनी मला शब्द दिला. त्या रूपाला शोधणार आहेत आणि देवी सिंगला शिक्षा करणार आहेत. तुम्ही अजून काय काय माहिती दिली त्यांना? नाही हो, तुम्ही मारलेलं पण सांगितलं नाही मी त्यांना. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. मला सांगा, तुम्ही देवी सिंगला कधी पाहिलं होतं? एकदाच बघितलं होतं, दारूच्या नशेत. बाबा, कशाला जीवाची एवढी दगदग करताय? तुमच्या नशिबात जर का मुलीची भेटलेली असेल तर नक्की भेट होईल. तेवढ्यासाठी एवढा जीवाचा आटापी टाका? माझी तब्येत बरी नसते. वरच्याच बोलवणं कधी सांगता येत नाही. आधी मला रूपाला भेटायचं, तिची माफी मागायची. मला तिला डोळे भरून बघायचे. हे बघा, मी समजू शकतो तुम्हाला. मी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. एक मिनिट. बाबा, आता तरी मी तुमच्यासाठी एवढंच करू शकतो. मला माफ करा, सुरुवातीच्या काळामध्ये मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, खूप चुकीचा वागलो. माझा जर का दबखाना नसता ना तर मी सोडून तुमच्या बरोबर आलो असतो रूपाला शोधायला. सुरुवातीच्या काळामध्ये मला असं वाटलं की तुम्ही आरोप कराल माझं क्लिनिक वगैरे बंद होईल की काय, म्हणून मी असं वागलो. त्यामुळे हे घ्या. तर मी त्याला कधीच संपवलं असतं, पण तो कुठे गायब झालाय हे दिव्यसिंग लगेच शोधून काढेल, म्हणून मी शांत आहे. डॉक्टर, कसलं दिमाग चालतो तुमचा, कसलं हुशार आहे तुम्ही. पण ना, मला एक प्रश्न पडलाय. तुला कधी प्रश्न पडत नाहीत, विचार. तुमचं मुंबईला किती मोठं हॉस्पिटल आहे आणि त्यात तुम्ही किती हुशार आहे. मग तिथल्याच पेशंटची सेवा करून पैसे कमवायचं की? इथं कशाला आला? आणि हे बघा, समाजसेवा तर कुठं बी करता येते. मग मुंबईवर ना ह्या गावात का आलाय तुम्ही? ते बी या वाड्यात. कळे, तुला योग्य वेळ आली की सगळं कळेल. आता माझ्यासाठी चहा घेऊन जा. जाती, पण कधीतरी विचारलेल्या प्रश्नाचं लगेच उत्तर देत जा की. जवळ बघा, नंतर सांगतो, थोड्या दिवसांनी सांगतो, वेळ आली की सांगतो, असंच असतंय तुमचं. जाती. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.